सकाळचे वाजले आहे 6:30 आणि देवेंद्र चाललाय मॅचला. सो त्याची 7 आहे क्रिकेटची मॅच. देवांग बेस्ट ऑफ लक कर बाबाला. मी तर 5 उठली आहे कारण 5 पाणी आलं आणि त्याच्यानंतर सगळं आवडपर्यंत थोडं टाईम होतोच आणि त्यात आता 6 तेव्हा देवेंद्र उठला कारण त्याचे 7 जसं मी तुम्हाला मगर सांगितले क्रिकेट मॅच आहे. सो तो जस्ट आता गेला आणि आता 6:30 झाले आहे. चला मग आता ब्लॉगला तर सुरुवात करूया. आपण फ्रेश व्हायचं आहे अजून. बघूया आजच्या दिवसामध्ये आपण काय काय करणार आहोत. ते 4:30 आमचा अभ्यास व्हायला सुरुवात झाली. तेव्हा नको बाळा असं नाही करायचं. ठेव पेन. चल चल तू काही काही कर नंतर मग परत चिडचिड करत राहतो. चल लवकर चला. जसं की आज आहे संडे कारण संडेला देवेंद्र क्रिकेट खेळायला जातो. सो तो आता गेला जसं की मी बघितलं. तो आज आमच्याकडे नाश्त्याचा बेत आहे 200. तर तो थोड्या वेळाने येणार आहे कारण त्याची पहिली मॅच आहे. झाल्याच्या नंतर मग तो येईल. तोपर्यंत आपण 200 बनवायला घेऊया. बघूचं देवांना झोपायचं असेल तर झोपूया आणि मग आपण नाश्त्यासाठी तयारी करूया. इथे देवेंद्र आला आहे. त्याची मॅच झाली आणि देवांना पण मी झोपवलं. सो आता आपण सो इथे चहा होतो आहे. डोसा बॅटर डोसा रेडी होते आपला. पहिला डोसा झालेला आहे. इथे डोसे रेडी आहेत आणि चहा चटणी नाही बनवली कारण त्याला लगेच जायचं आहे. एक मॅच खेळून आला आहे तो. हा अगाव पोरगा आमचा. साई साई नाही बोलायचं, साई दादा बोलायचं ॲक्च्युली. सो इथे आमचा ब्लॉग चालू आहे. सो तो बघतोय आणि जो माझ्या बहिणीचा मुलगा आहे त्याला तो साई बोलतो. आता जो चालला आहे दादा. मी तुम्हाला दाखवणार आहे तिखट डाळ बटाटा. तर खूप जणांकडे बनत पण असेल आणि खूप मस्त आणि खूप टेस्टी होते. थोडंसं ग्रेव्ही टाईपमध्ये बनवायचं आहे आपल्याला. तर मी ते ही एक वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स केलेली कुकरला लावून घेतली आहे उकडवून. आणि त्यात एक टोमॅटो टाकलेला आहे. म्हणजे काय होतो टोमॅटोसुद्धा बॉईल करायला ठेवला की तो मस्त मिळून येतो. इथे बॉईल बटाटो आहेत ते मी इथे पाण्यामध्ये थंड व्हायला ठेवलेले आहेत. फोडणीसाठी लसूण 10-12 पाकळ्या ठेचलेला कढीपत्ता थोडीशी कोथिंबीर तसंच 1 किचन किंग मसाला 1 लाल तिखट आणि 1 टीस्पून म्हणजे छोटा चमचा हळद घेतलेली आहे. तर ही तिखट फक्त नावाला असतं पण खूप मस्त टेस्ट येते कारण तिखट डाळ म्हणलेलं आहे त्यामुळे आपल्याला एकदम स्पायसीस नाही बनवायचं पण एक टेस्ट लाल तिखटची खूप भारी. इथे टोप घेतलेलं आहे. तुम्ही काही घेऊ शकता आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल आता आपल्याला हीट झालं आहे तिथपर्यंत आपण ही डाळ आहे ती मॅश करून घेऊया. अशी चमच्याने स्मॅश करून घ्यायची आहे. सो डाळ व्यवस्थित स्मॅश झालेली आहे. आता आपण फोडणी देऊया. सो फोडणीसाठी 1/2 टीस्पून राई मस्त तळतळली की आपल्याला हिंग टाकायचं आहे. हिंगसुद्धा आपण 1/2 टीस्पून टाकणार आहोत. फ्लेम गॅसची फ्लेम ही आपल्याला लो ठेवायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घेतलेला लसूण कढीपत्ता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा लसूण आपला क्रिस्पी झाला की आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तेलामध्ये कोथिंबीर टाकल्याने त्याची एक वेगळी मस्त टेस्ट येते. वरून टाकायची गरज नाही लागत. मिक्स करून घेऊया.
एक दोन सेकंड असं परतल्यावर आता आपण याच्यामध्ये सगळे आपण जे लाल मसाले घेतलेले आहेत ते टाकून घेऊया. सो आता हे सुद्धा आपण मिक्स करून घेतले. आता आपण डाळ टाकून घेऊया. सो डाळ आता आपण फोडणीला दिले थोडंसं मिक्स करून. आता आप तुम्हाला जेवढं घट्ट डाळ पाहिजे तेवढं पाणी ऍड करून घ्यायचं आहे. सो इथे आपण जे बॉईल पटाटे आहेत ते असे कट करून घेतलेले आहेत पीसेसमधून. साईज तुमच्यावर ठेवा किती त्याला मोठं ठेवायचं आहे. आता आपण हे डाळीमध्ये टाकूया. आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढं ऍड करू. चवीनुसार मीठ टाकूया. सो आवडीनुसार मीठ चवीनुसार. चांगलं एक उकळी आल्याच्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. थोडं घट्टच ठेवा. कन्सिस्टन्सी खूप भारी आणि मस्त लागते. बोट जातात तसतीकडे घरामधले. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला उकळी होऊन यायची आहे. आपल्या डाळीला उकळी येते. सो एक उकळी म्हणजे एक 5 मिनटं उकळी आल्याच्यानंतर आपण गॅस बंद करून टाकणार आहोत. सो डाळ आपली मस्त अशी बॉईल झालेली आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी. सो आजची ही डाळ तुम्हाला कशी वाटली? एकदम क्विक आणि मस्त असं आहे. जेव्हा भाजी वगैरे नसेल तेव्हा तुम्ही असा हा डाळ बटाटा ट्राय करू शकता. तर सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये की कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर सो इथे देवांग स्वतःची चटणी स्वतः घालायला शिकलाय. अरे वा घातली नाय पाटूनकर वरती. गुड बॉय. आमचा बाबू मोठा झाला. झालं देवांग ठेव ना अगरबत्ती त्याच्यात. हां ठेव सारखा अगरबत्ती काढतोय. दोन वेळा विजवून झाले. ठेव त्याच्यात लाव तुळशीत. आता नाही काढायची बघ. हो अचानक पाऊस चालू झालाय. आता वाजलेले आहेत 9 म्हणजे 9:05 कमी आहेत. सो मगासपासून विजा चमकत होत्या आणि पण आता गडगडतोय सुद्धा. बंद कर चल. वा मस्त आणि गार वारा येतोय ना बबडी. खूप गरम होत आहे. हां गरम होत आहे. बंद कर सगळं पाणी आतमध्ये येईल. सो तुम्हाला कितपत दिसतंय माहिती नाही बट आवाज तर येतच असेल पावसाचा. हे बघा